बीटरूट कटलेट। बीट साल काढून घेतलेली आहे, बटाटा घेतला आहे, बटाटा बीट उकडून घेणे, बीट आणि बटाटा उकडलेले आहेत ते आपण किसून घेऊया। बीट आणि बटाटा किसून झालेला आहे, आता आपण गाजर किसून घेऊ। चवीनुसार मीठ, लाल तिखट, धनेपूर, जीरेपूर, आलू लहसुन पेस्ट, हिरव्या मिरचीचा ठेचा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ढोबळी मिरची, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, जे पोहे घ्यायचेत बारीक करून, आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया। एक जीव करून झालेला आहे, आता छोटे छोटे कटलेट करून घेऊ। गोळे असे चपट करायचे, बीट कटलेटचे छोटे चपटे गोळे करून घेतले, पॅन तापत ठेवलेला आहे, कटलेट चालू फ्राय करून घेऊ। रवा, दोन्ही साईडनी कटलेट्स भाजायचे।
थोड़े ब्राउन होऊन द्यायचे. कटले तयार आहेत. हे कटलेट टोमॅटो सॉस, हिरवी चटणी किंवा असेच जरी खाले तरी पण चांगले लागतात.